राम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगी राज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक महाराजांची लीला अगाध आहे महाराज मुणगावात येऊन गेले इथल्या मातीचं आमच्या सगळ्यांचं भाग्यच आहे अहो देव डोळ्यांना दिसत नाही असे सगळे लोक म्हणतात मलाही तसंच वाटायचं आपल्या डोळ्यांना देव दिसत नाही तसे भूतकेतही दिसत नाही याचा अर्थ या जगात देवांचं आणि भूतकेतांचं अस्तित्वच नाही हां हा सगळा आपल्या मनाचा खेळ पण नाही महाराजांना पाहिलं आणि प्रत्यक्ष देवाचं दर्शन घडलं मला खरंय मैपण अरे पुंडलिका पुंडलिका इथे कुठं चालला अहो घरी चाललोय तयारी करायची बाबा विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला जायचं म्हणतात अरे आताच ते वारीला जाऊन आले ना हो पण आता परत जायचं म्हणतात तर अहो जाऊ द्या की देवाच्या दर्शनाला किती वेळा गेलो हे मोजायचं नसतं खरंय अरे तुझे बाबा विठ्ठल भक्तात हा हो साक्षात पांडुरंग येऊन गेले मुणगावला तेव्हा तुझे बाबा आले नाही दर्शनाला त्यांच्या काय पंढरीचा पांडुरंग साक्षात मुणगावात येऊन गेला अरे हो तर अरे मग आम्हाला कसं कळलं नाही पुंडलिका अरे गजानन महाराज आपल्या गावात येऊन गेले गजानन महाराज शिंगाच्या हाताने पुण्य कर्म घडलं बघ काय सांगता साक्षात गजानन महाराजांच्या आज्ञेने पाऊस पडायचा थांबला सांगतो काय गजानन महाराज म्हणजे परमेश्वरी अवतारच खरंय आमचं दुर्भाग्य साक्षात गजानन महाराज आपल्या गावात येऊन गेले आणि आम्हाला कळलं देखील नाही अरे योग जुळून यावा लागतो बाबा खरंय महाराजांसमोर मनोभावे हात जोडले तर महाराज योग घडवून आणते पुंडलिक जे बाळ तुला शेगावला यावं लागेल मुणगावला आम्ही येऊन गेलो तुझ्याशी भेट होऊ शकली नाही महाराज कुणाशी संवाद साधत होतात आम्ही चराचराशी संवाद साधतो ठाऊक आहे ना तुला पंकज ते मला माहिती आहे महाराज पण या क्षणाला आपण कोणाशी बोलत होतात हे विचारत होतो असाच जो कोणी माझी जिलीन आणि जिलीन गण गण गणात बोलते गण गण गणात कुंडलिक महाराजांबद्दल इतकं ऐकत आहे पण अजून काही महाराजांचं दर्शन घेण्याचा योग आला नाही महाराज मनानं माझ्या खूप जवळ आहेत मला जायचंय त्यांच्याकडे
तीच तर मला त्यांच्याकडे बोलवत असतील का? महाराज, मी जेव्हा तुमच्या दर्शनाला येईन तेव्हा पायीच येईन. महाराज, आज आपल्या चेहऱ्यावर काही आगळाच आनंद दिसतोय. हो खरंय, मुनगावला झामसिंगाच्या घरी आम्ही गेलो होतो ही बातमी तिथल्या एका चिमुरड्याला जरा विलंबानच कळली. बर, मग आमची भेट होऊ शकली नाही ह्याची त्याच्या मनाला चुटपुट लागून राहिली. आता शेगाव येऊन आमचं दर्शन घेण्याची त्याची इच्छा आहे, पण ते सहज शक्य नाही ह्याची त्याला कल्पना नाही. महाराज, तुमचा एक भक्त तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे. तुम्ही जर मनात आणलं तर तुम्ही स्वतःही भेट घडवून आणू शकता. आणू, पण ते सहज शक्य नाही. गुरु असा सहज साध्य होत नाही, त्यासाठी भक्ताच्या मनाच्या तयारीचा कस असावा लागतो. तो चिबुरडा माझ्या कसोटीला उतरेल असं वाटत, पण ती कसोटी त्याच्या घरापासून सुरू होईल. महाराज, पुंडलिक का नाही आला अजून? बाबा बाबा बाबा, पुंडलिका, अरे वस्तूंची यादी दिली होती मी तुला, तू रिकाम्या हातानेच परतलास का? वस्तू कोणी हिसकावून घेतल्या की काय तुझ्या हातनं? नाही, आपल्या मुणगावात असं कधी घडलं नाही म्हणून विचारतोय. हो बाबा, मी एक वेगळीच गोष्ट सांगायला आलोय. काय रे? काय झालं? तुम्ही दिलेल्या वस्तू आणायला मी बाजारपेठेत चाललो असताना माझ्या कानावर एक खबर पडली. कसली खबर? शेगावचे गजानन महाराज आपल्या गावात येऊन गेले, जामसिंगाच्या घरी येऊन गेले ते. असं? बाबा, गजानन महाराज म्हणजे थोर सत्पुरुष. बाबा, त्या जामसिंगाच्या घरी भंडारा सुरू होता. हा, तर भर दुपारी अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली. अरे बापरे, गडबड झाली, गोंधळ झाला. पण मग गजानन महाराजांनी वरून राजाला आज्ञा केली आणि काय चमत्कार, पाऊस पडायचा थांबला. असेल असेल. अरे असे थोर सत्पुरुष, पंचमहाभूतांवर अधिकार गाजवणारे संत या जगात आहेत हे ऐकून बरं वाटलं. अरे अशा संतांमुळेच कलियुगात सतयुगाच्या खुणा बघायला मिळतात बाळा. बरोबर आहे बाबा, अशा या संत पुरुषाला भेटायची मला इच्छा आहे. बघ बाळा, शेगाव इथून खूप लांब अंतरावर आहे. हा, असू दे ना. महाराज जर शेगावहून मुणगावला येऊ शकतात तर मग आपण मुणगावहून शेगावला का नाही जाऊ शकत? बरोबर आहे तुझं. हे बघ, तुझी इच्छा असेल ना तर आपण जाऊया कधीतरी, पण उद्या आपल्याला पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय, सगळी तयारी व्हायची. अजून लक्षात आहे ना तू सांगितलेल्या वस्तू का नाही आणल्यास ते सांग बघू आधी. बाबा, गजानन महाराजांची माहिती ऐकली आणि मी भादावून गेलो, तसाच पळत पळत इथे आलो तुम्हाला हेच सांगायला. काय? की उद्या आपण पंढरपूरला नाही, शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊया. दिली का? ठरलं ठरलं म्हणजे ठरलं. संकटा जी महाराज, आपल्या हिंदू धर्मात मूर्तीपूजा केली जाते. मूर्तीपूजा करण्याची पद्धत समाजात रूढ झाली नसती तर सर्वसामान्य माणसाने देव कशात पाहिला असता? महाराज, आपल्या प्रश्नाचा रोप मला कळला नाही. माणसानं मंदिर बांधली, मूर्त्या बसवल्या, विठ्ठलाची मूर्ती, रामाची मूर्ती, रामभक्त हनुमानाची मूर्ती, अशी देवादिकांची मंदिरं उभी राहिली, मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. पण ही मंदिरच उभी राहिली नसती तर देव म्हणून त्यांनी कुणाकडे पाहिलं असतं? कुणासमोर त्यांनी हात जोडले असते? कुणासमोर ते नतमस्तक झाले असते? कुणासमोर त्यांनी नवस केले असते? आणि कुणासाठी उपास तपास केले असते? थोडक्यात त्यांनी देव कुठे शोधला असता? महाराज, प्रश्न जरा कठीण आहे. देव निर्गुण निराकार आहे, तो सगुण रूपात पाहता यावा म्हणूनच कदाचित मूर्त्या घडवल्या गेल्या असाव्यात.
आता हेच बघा ना महाराज, रामाच्या प्रत्येक मंदिरामध्ये एकसारखी मूर्ती नसते, पण मूर्तीकार जशी मूर्ती घडवतो त्या मूर्तीमध्ये आपण त्याला पाहत असतो. भक्ताने आपल्या सोयीसाठी त्या मूर्तीला देवत्व प्राप्त करून दिलेला असतो. जेव्हा माणूस आपल्या अंतःकरणात देवाचा शोध घेईल तेव्हा त्याला मंदिरात जाण्याची गरज भासणार नाही. महाराज, मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण माझा देव माझ्या समोर बसलाय, माझ्याशी बोलतोय. बंकटा महाराज, बंकटा महाराज, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. गजानन महाराज, माझी तुमच्या दर्शनासाठी शेगावला येण्याची मनोमन इच्छा आहे, पण बाबा मला उद्या पंढरपूरला घेऊन जात आहेत. पांडुरंग ही माझी ही गुरुमावली आहे, पण आत्ता माझा जीव तुमच्यात गुंतलाय. पांडुरंग म्हणजेच तुम्ही आणि तुम्ही म्हणजेच पांडुरंग अशी माझी खात्रीच पटली महाराज. मला माझ्या पांडुरंगाचं सगुण रूप पाहायचंय महाराज. आता तुम्हीच मला तुमच्याकडे बोलवून घेतल्याशिवाय माझं शेगावी येणं होईल असं मला दिसत नाही. मला बोलावून घ्या महाराज, मी संकल्प करतो. मुणगाव ते शेगाव मी पायी प्रवास करीन. पुंडलिका महाराज, बाबा एवढा भार आलायस बाळा. वडिलांनी मारलेली हाक तुला महाराजांनी मारलेल्या हाकेसारखे जाणवते. हो बाबा, माझे महाराज मला बोलवत आहेत. बाबा, गुरु म्हणजे माऊली, गुरु म्हणजे जगतपिता. मग तुम्ही मारलेली हाक मला महाराजांनीच मारली असं नाही का जाणवणार? पुंडलिका बाबा, जायचं ना आपण शेगावला. जाऊया बाळा, जाऊया आपण शेगावला. अरे पुंडलिका. बाबा, आपण जातोय ना शेगावला? ते नंतर बघू आपण. मी काय सांगतोय, आधी तुम्ही हो की नाही तेवढं सांगा. नाही बाबा. काय चाललंय काय बाप लेकांचं? अरे सदा बरं झालं बाबा तू आलास. जेव्हा बाप लेकांमध्ये एकमत होत नसताना तेव्हा आम्हाला मध्यस्थी म्हणून तिसऱ्या माणसाची गरज असतेच. असं का? काय झालं तरी काय? काय झालं सांगतो तू. उद्या आम्ही पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जायचं ठरवलं होतं. तथा मध्येच पुंडलिक म्हणतो की नाही आपण शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊया. आता काय बोलायचं? हो पण अण्णा, आताच तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाऊन आलात ना, आणि इतक्यात पुन्हा पंढरपूर म्हणजे? हो, मलाही हेच म्हणायचं. अण्णा, अहो गजानन महाराज म्हणजे थोर संत सत्पुरुष. आपल्या त्या झामसिंगाकडे माहितीये बाबा, मी सगळं ऐकलंय, मला माहितीये. हे बघ, आपले गजानन महाराज हे ईश्वरांचे अवतार नाहीत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण शेवटी ईश्वर तो ईश्वर ना, त्याचे सर दुसऱ्या कोणाला कशी काय येणार? आमच्या पंढरपूरचा विठोबा आणि गजानन महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. तुम्हाला पट्टाय का हे भाऊ? काय ते? अहो, ईश्वराचं सगुण रूप शेगावमध्ये असताना त्याला निर्गुण निराकार रूपात पाहायला पंढरपूरला कशाला जायचं? पुंडलिका अण्णा, अहो पंढरीच्या वाऱ्या अनेकदा होतात. आता आपल्या पुंडलिकाच्या मनात आलं ना की शेगावची वारी करावी, तर होऊ द्या की त्याच्या मनासारखं. हा, आणि शेगावला जाणारच असाल तर मी देखील येतो तुमच्या सोबत. कसं? चालेल. पांडुरंग, पांडुरंग. काय बाबा? अरे पुंडलिका, तुझ्या हट्टापायी शेगावला निघालोय खरा, पण माझं मन मला खातंय रे बाळा. काय झालं? काय झालं काय? तुला माहितीये माझ्या मनात पांडुरंग भरलेला आहे. नुकताच वारीला जाऊन आलो तरी परत पंढरीला जावंसं वाटतंय. त्याचा अर्थ
पांडुरंगाने पुन्हा मला बोलावलंय असं होतं की नाही? हो. मग आता तो बेत रद्द करून तुझ्याबरोबर शेगावला जायचं म्हणजे पांडुरंगाची इच्छा अवहरण्यासारखं नाही का होत? ए बाळा पुंडलिका, माझं ऐक, परत विचार कर. आत्ता आपण आलो की नाही तिथला मागचा फाटा आहे ना, तो सरळ पंढरपूरला जातो. फिरूया का माघारी? नाही बाबा, नको. नाही हे बघा, तुमच्या मनात पांडुरंग आहे ना? हो ना बाळा. मग असू दे, त्या पांडुरंगासह तुम्ही गजानन महाराजांच्या दर्शनाला चला. अहो बाबा, महाराजांना सुद्धा पांडुरंगाची भेट झाली म्हणून आनंदच होईल. चला चला चला. पांडुरंग पांडुरंग. वाट चालता चुकता क्षमा करीते माऊली, उन लागता लेकरा धरी मायेची साऊली. योगी विरागी निसंग, योगी विरागी निसंग, कसे वर्णावे कौतुक शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक. झालं पुंडलिकाला? हो, त्याला बसा बसा, इथं बस. ए बस बस पुंडर, बस बस बस, हळू 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 हळू, बस बस बस. काय झालं काय झालं? ए पुंडर, डोळे उघड, डोळे उघड, थांब, पाणी देतो. अरे देवा, पाणी संपलंय. मी मी कुठे पाणी मिळते का पाहतो? हां. हे पुंडलिक, ए डोळे उघड बाळा. पांडुरंग, अरे तूच मार्ग काढ रे बाबा. यातनं काय होणार आहे माझ्या लेकराचं? तूच सांभाळ रे बाबा. लेकरू हट्टी आहे माझं. माघारी फिरूया. एवढा प्रवास पायी तुला झेपणार नाही, सांगितलं ना तर ऐकणार नाही येतो. पांडुरंग आणि हे पुंडलिक, हा डोळे उघड, डोळे उघड बाळा, डोळे उघड. हे पुंडलिका, हे पुंडलिका, ओ बघा, हो पाणी मारलं तरी भानावर येत नाही येतो. अन्न येईल, ऊन तापलंय ना, लाणी उतरायला वेळ लागेल थोडा. घे पाणी, पाणी घे, पाणी पाणी. पांडुरंग, हे पांडुरंग, पाणी पी, पाणी पी बाळा, पाणी पी. घे पुंडलिक, पांडुरंग. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. एवढा ताप भरलाय पांडुरंग. पुरे झाली विश्रांती. महाराज, महाराज बाबा, ए सदा बाबा, काय पुंडलिक उठ उठ, हळू हळू. ए भानावर आलास तू? ए सदा, अरे हा भानावर आला बघ. अण्णा बाबा, बाबा मला झोप लागली होती बाबा. कधी झोप लागली मला? मला उठवलं का नाही? अरे नाही बाळा, तुला झोप वगैरे लागली नव्हती. बघ माझा एक एवढ्या लांबच्या प्रवासाचा शीण आणि उन्हाची कायली तुला मानवली नाही म्हणून ग्लानी होऊन डोळे बंद केले होतेस तू. अरे आम्ही तुला जाग करायचा खूप प्रयत्न केला, तर पांडुरंगाचा धावाही केला. बाबा महाराजांनी मला हाक मारली. हो काय? महाराजांनी हाक मारली? हो हो, महाराजांनी हाक मारली. ते म्हणाले, पुरे झाली विश्रांती, चल उठ आता. ए पुंडलिक, हे बघ बघ, ए बाळा माझा ऐक. नाही ऐक 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 माझा ऐक, तुझ्या अंगात आहे ना ताप भरलाय.
आणि शेगाव आहे ना बाळा, इथून अजून खूप दूर आहे. थोडा लांबचा प्रवास तुला नाही मानवणार. हा माझा एक आपण माघारी फिरूया. नाही नाही नको नको. आओ बाबा, महाराजांनी सांगितलं मला. आओ आओ आओ, ते आहेत आपल्या सोबत. त्यांना ठाऊक आहे की मला त्यांना भेटायचं आहे. हे बघा, आपण निघूया. कितीही खडतर प्रवास असला तरी करायला हवा. चला चला उठवा. चला काय असं ऐकणार नाही. चला जाऊया आपण. चल थांबाळ, उठव उठवतो मी तुला. हा हळू हळू. आई आ आ. हे पुंडलिका, अरे तुझ्या काखेत गाठ आली रे. आसुदे. चला चला निघायला. चला दिवसा ढवळ्यात डुलक्या करतोस पितांबर? नाही महाराज, बाहेर ऊन जास्त पडलंय ना, उन्हात ना आलो त्यामुळं ग्लानी आली होती. पण आता बरं वाटतंय ना? हो पण महाराज, मला एक प्रश्न पडलाय. माझं काम बसल्या जागीच, पण जे उन्हात काबाड कष्ट करतात, राब राब राबतात, त्या लोकांचं काय हाल होत असतील? महाराज, तुम्ही मुंडगावात गेलेला, त्यावेळेला अचानक धोधो पाऊस पडला होता, तो तुम्ही थांबवला. तसंच ही उन्हाची कायली देखील कमी करून दाखवा ना. मुळेच नाही, उन्हाची कायली कमी केली तर त्याची परीक्षा कशी होणार? त्याची कुणाची? आहे एक प्रवासी. पुंडलिक, काही होणार नाही त्याला. अंगात ताप आहे रे त्याच्या. बघा घरी कसा आदल्यासारखा चालतोय तो. अहो गजानन महाराजांनी बळ दिलं त्याला, त्याला काही होणार नाही. मुळीच काळजी करू नका. काळजी कशी करू नको सदा? अरे तो ताप साधा सुद्धा नाहीये. त्याच्या काखेत आलेली ती गाठ पाहिलेस ना, मला तर वाटत ती गाठ प्लेगची असावी. ए बाळा, ए पुंडलिका, ए बाळा बाळा माझा आहे. आपण थोडा वेळ थांबूया. हा थोडा वेळ विश्रांती घ्या आणि मग निघूया पुढे. विश्रांती? ए बाळा, मला तुझी अवस्था बघवत नाहीये रे. अरे तुझ्या पोटात अन्न नाही, पाणी नाही, अंगात ताप आलाय रे तुझ्या, काखेत गाठ आली. आपण असं करूया, आपण या गावात एखाद्या वैद्यबुवांना दाखवूया तुला. त्यांच्याकडनं तुझ्यावर उपचार करून घेऊया. आणि मग वैद्यबुवा म्हणाले ना की आता तू बरा झालायस, निघा पुढच्या प्रवासाला, की मग निघूया. बाबा, तुमच्या डोळ्यात भीती दिसते मला. तुझा मुलगा मरणार याची भीती. काय बोलतोस काय बाळा तू? बाबा काळजी करू नका. मला माहितीये माझ्या काखेत आलेली गाठ प्लेगची गाठ आहे. मी मरणार नाही बाबा, तुम्ही काळजी करू नका. साक्षात गजानन महाराज माझ्या पाठीशी आहे. ते मला प्रेरणा देत आहेत शेगावला यायची. आपण प्रवास चालू ठेवूया बाबा. चला कुठे कमाचं आहे? काय काय ऐक म्हणा, आपण प्रवास चालू ठेवूया. पण आता आपण पायी नको करूया प्रवास. आपण एखादी बैलगाडी बघू. बैलगाडी? हा बैलगाडीचा प्रवास तुला सुसह्य होईल बाळा. बाबा प्रवासाने तुम्ही दोघे थकला असा, करूया आपण बैलगाडी. हा तुम्ही दोघे बैलगाडीत बसा, पण मी मात्र तुमच्या सोबत शेगाव पर्यंत पायी प्रवास करणार. महाराजांना मी वचन दिलं, मुणगाव ते शेगाव पायी प्रवास करीन. आणि महाराजांना दिलेलं वचन मी नाही मोडू शकत. चला बाबा चला.
पितांबर प्लेगची साथ पसरल्याचं ऐकिवात आहे का रे तुझ्या? नाही महाराज. पण महाराज तुम्ही असं कसं काय विचारलं? आणि तुम्ही विचारताय म्हटल्यावर अरे बापरे, म्हणजे प्लेगची साथ येणार आहे की काय? अरे घाबरू नकोस, आम्ही आहोत ना इथे, कुणाच्याही जीवाला धोका होणार नाही. महाराज आज तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज बंकटलाल शेठ, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना आज महाराज काय बोलताय माझ्या डोक्यावरनं चाललंय. तुम्हाला काय अर्थ लागतोय का बघा. माझी अवस्था तुझ्यासारखीच झाली आहे कालपासून. म्हणजे? अरे कालपासून महाराजांच्या बोलण्याची उकलच लागत नाही. एवढा अर्थबोध होतोय की कोणीतरी एक भक्त मुणगावहून शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी निघालाय आणि महाराजांचं लक्ष त्याच्या प्रवासाकडे लागलेलं आहे. असं होय? हा आत्ता माझ्या लक्षात यायला लागलंय थोडं थोडं. उपकार होतील दादा, तुम्ही माझ्या मुलाला बसवा, मिळण्यात त्याची तब्येत बरी नाही आहे. नाही 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 बाबा नको, मी या मिळण्यात बसू शकणार नाही. मी पायीच माझ्या महाराजांच्या दर्शनाला शेगाव पर्यंत जाणार. अहो मी माझ्या मिळण्यामधून तुम्हाला शेगाव पर्यंत सोडतो तर ती माझ्यासाठी महाराजांची सेवाच होईल. मान्य, पण त्यासाठी मी महाराजांना दिलेला शब्द मोडावा लागेल, ते मी कधीच करणार नाही. अरे बाळा तुला कळत कसं नाहीये, तुला लवकर पोचायचंय की नाही महाराजांच्या पाशी? तू मिळण्यात बसलास तर लवकर पोचशील बाळा. बाबा मला आमिष दाखवू नका. बघा माझ्या गुरूंची इच्छा आहे मी कोणाचीही मदत न घेता शेगावला यावं, कोणत्याही वाहनाने प्रवास करू नये. वाटेत माझं काहीही बरं वाईट झालं माझं प्रेत पायी पायीच शेगाव नाही, पण मी या मेळ्यात बसणार नाही. दादा धन्यवाद, आम्हाला नकोय तुमची मदत. बैलगाडी मेणा, ही सारी प्रवासाची साधनं उपलब्ध असताना काही हट्टी माणसं त्याचा उपयोग करताना दिसत नाहीत. कोण माणसं? पायपीट करायचा सोस भारी करा म्हणावं, आम्ही काय बोलावं. महाराज तुम्ही मुणगावच्या भक्ताविषयी बोलताय ना? मुणगावचा काय किंवा माणगावचा काय, वेळी माणसं अशीच असतात, त्यांना लक्ष गाठायचा ध्यास असतो. गाठा लक्ष गाठा, पण आम्हाला वेठीच देऊ नका. महाराज आता भक्तच म्हटल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. आम्हाला डोळे सताड उडे ठेवून पाहावं लागतं, त्याचं बरं चाललंय ना, त्याला एखादी दुखापत झालेली नाही ना, त्याला कोणता आजार तर झालेला नाही ना. आणि असं काही घडलंच तर उपचार करायची तयारीही ठेवावी लागते आम्हाला. ये रे बाबा ये, पडत धडपडत रांगत ये, आपला हट्ट सोडू नकोस, आम्हास वेठी सर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. काय झालं पंडित का बाबा? हे बाबा माझ्या काकेत. आय आय आय, हळू 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 पंडित का, हळू 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 बाबा. हॅलो हॅलो, आपण आलो शेगावला. अरे पुंडलिका तुझ्या चेने आता एक पाऊलही पुढे जाणार नाही बाळा. किती केविलवाणी अवस्था झाली रे तुझी. मग काय म्हणत बाबा, प्रत्यक्ष महाराजांनी दिलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ताप असताना, प्लेगची लागण झालेली असताना, खूप कष्ट करून इथवरचा प्रवास पायी 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 केला. आलो शेगावला बाबा, आता थोडस अंतर राहिलं, आता वाहनाचा आधार नाही. महाराज मी पायी मी चालणार बाबा, पुढचा प्रवास देखील
पाईस पाईस महाराज मी येतो अरे हलो पुंडलिका पुंडलिका अरे सदा का हलो हलो पुंड गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते तो आला महाराज 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 म्हणजे बघासपासून तुम्ही जे बोलत होतात आणि आम्हाला समजत नव्हतं ते त्या व्यक्तीविषयी होत तर कुंडलिक भोकरे या मुलाचं नाव मुणगावून पायी आमच्या दर्शनासाठी आलाय महाराज महाराज ये पुंडलिका ये 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 गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते पुंडलिका उठ महाराज तो उभं राहायचं त्राणही नाही हो त्याच्या शरीरात काय म्हणतोस काय रे पुंडलिका संकल्पात किती शक्ती असते ते दाखवून दिलं आणि संकल्प पूर्तीचा आनंद तू आता अनुभवत असशील मुळगावात तुम्ही छान सिंगाच्या घरी आला होता तो आपल्या दर्शनाचा योग नाही आपलं दर्शन झालं जीवन सार्थक झालं महाराज जीवन सार्थक अरे पण बोलताना तू एवढा कापतोस का महाराज तर प्रचंड ताप आहे त्याच्या शरीरात असं हो महाराज आणि काखेत गाठही आले प्लेगची काहीतरी काय सांगता त्याला काही झालेलं नाही बाय पुंडलिका अजिबात घाबरू नको चमत्कार किती किती चमत्कार शब्द होता तरे मुख शेगावीचे योगिराज शेगावीचे योगिराज थोर ब्रह्मांड नायक भावन काठे गोळा आहे का नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक महाराज नाही नाही आणि अंगात ताप नाही महाराज 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 चमत्कार झाला महाराज खरंच चमत्कार झाला आपण परमेश्वराचे अवतार आहात महाराज गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते भोकरे उभे रा आमच्या मनात तुला प्रणाम करण्याची इच्छा आहे हे काय भरतच बोलताय महाराज खरं तेच सांगतोय आमच्या समोर उभा असलेला तू प्रणामास पात्र आहेस काय बोलताय महाराज
खरं तर मुनगावहून पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जाणार होतास, पण पुंडलिकाच्या हट्टापायी तुला शेगावला आमच्या दर्शनासाठी यावं लागलं. मनात आमची गुरुमाऊली, पंढरपूरच्या विठोबाला हृदयात साठवून तू इथे आलास, म्हणून तू प्रणामास पात्र आहेस. तुझ्या हृदयातल्या आमच्या गुरुमाऊलीला शतशा प्रणाम. महाराज. गणगणगणात भूते, गणगणगणात भूते, गणगणगणात भूते. संकल्प करणं जरी सोपं असलं तरी ते सिद्धीस नेण्यास परमेश्वराची इच्छा असावी लागते.